म्हणजे दादा तुला कितपत जेवणाची म्हणजे खायची आवड आहे मला माहिती आहे, बनवायची किती आवड आहे एक सांगू का? मला ही जी आवड निर्माण झाली ना ती ह्या माणसामुळे झाली की माझं लग्न होई लग्न झालं तेव्हा सुद्धा माझं लग्न पण उशिरा झालं, खरं तर 29 वर्ष झालं, पण मला चहा सुद्धा करता येत नव्हता. माझी स्वयंपाकघरातली पाटी कोरी होती, त्यामुळे सगळं मला संजयने शिकवलेलं आहे आणि सासूबाईंनी शिकवलंय. सगळ्यात सोपा म्हणजे बटाटा, तो बिचारा काही केलं तरी तुमच्यावर चिडत नाही. तो कापा, चिरा, उकडवा, शिजवा, काही केलं तरी. मग करत करत मग हळूच जेव्हा बघायचो म्हणजे बघून 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 मग मी शिकलो आणि मग मला लक्षात आलं की मला खूप आवड आहे त्याची. म्हणजे अभिनय हा मी माझा व्यवसाय म्हणतो, हे ही माझी आवड आहे. परत आपण हे बॅटर घातलं, ते पूर्ण ती भाजी आपण त्याच्यामध्ये लपवून टाकायची. म्हणजे मुलांना कळता का म्हणे काय आईनी काय केलंय जादू. पण ही जशी तुला सुचली रेसिपी, आय थिंक मला असं वाटतं की बऱ्याचशा स्त्रियांना ना मुलांमुळे बऱ्याच वेगवेगळ्या आम्हाला रेसिपीज सुचल्या आहेत आणि घडल्या आहेत, कारण त्यांनी सगळं खावं, त्यांना खाता यावं म्हणून वेगवेगळ्या रेसिपीजचा जन्म झाला. आय थिंक आता हे असं गाजर ठेवायचं. मुलं पण थोडी सुधारली, कारण आम्हाला बघून आमच्या आईला फक्त हालत सोपला पाहिजे एवढंच सुचायचं. मुलं सुधारली करेक्ट. किती सुंदर दिसतंय ते, म्हणजे खावीशी वाटेल की नाही. 100% कुठची रेसिपी दाखवणार आहेस? पर्दा बिर्याणी. हा, पर्दा बिर्याणी. थोडीशी ती खूप कोरडी नाही करायची, कारण तो रस सगळा भाताला पण पाहिजे. त्याच्यामधले खडे मसाले तसेच ठेवूया. बर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, ह्याचा एक वेगळा रस येतो आणि त्याने ती अजून छान होते. आता परत त्याच्यावर भाजी. आणि मी काय करते नेहमी, मध्ये जरा केवडाचं हे घालते, म्हणजे त्याला पण लागतं, नाही तर वरती वरतीच येतं फक्त. आणि हे केशराचं दूध. एकदा तरी चटका बसला की नाही तुला? हो बसला ना, मी बोलले नाही फक्त. अच्छा, तो मस्त आहे का तिचा? आता ही अजून एक पोळी आपण तयार केली. बरोबर, ती आता ह्याच्यावर टाकणार. ह्याच्यावर टाकायची आणि बंद करून टाकायची, म्हणजे ती वाफेवर बरोबर शिजेल. दिवाळीच्या फराळामधला तुझा आवडता पदार्थ कोणता? कोणता आवडता पदार्थ आहे तुझा? माझा चिवडा. चिवडा. चिवडा आणि त्याच्यामध्ये डिटेल मध्ये आई करते तसा. आता हे तयार झालंय, याच्यामध्ये आता दोन प्रकार आहेत. थोडी काटकसर करायची असेल तर आत्ता त्याच्यावर चीज टाकायचं किसून, नाही किती टाकलंय ते कळत नाही. आणि तुमच्याकडे उधळायला सगळं असेल तर त्याचा टोस्ट करायचा, त्याच्यावर हे टाकायचं. आणि तर साधी पद्धत ही आत्ता थोडी दाखवतो. पहिले साधी पद्धत. हा, हे साधं. बस का? आता हे खायला रेडी आहे. हो, आता आपल्याला टोस्ट, आता टोस्टची रेसिपी मी इथे दाखवणार नाही. सो ते आपण टोस्ट बरोबर खाणार होतो हे. सो खूप इंटरेस्टिंग झालंय आणि इंटरेस्टिंग गप्पा पण झाल्यात, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा.